गंगानगर सरदार सरोवर विस्थापनाची वसाहत गेल्या 2003 पासून या वसाहतीचा निर्माण झाला आणि या वसाहतीमध्ये पाण्याची पाईपलाईन साठी लोखंडी पाईप टाकले. आज इतके वर्ष झाले पाण्याची पाईपलाईन गंजली आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाईप गंजल्यामुळे लिकेज होते आणि या वसाहतीमध्ये जवळपास 1000 ते 1200 लोकसंख्या आहे आणि या लोकांना गेल्या 4 महिन्यापासून दूषित पाणी प्यावं लागत आहे. जानेवारी 2016 ही वसाहत स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. तिच्याकडे अजून 1 रुपया निधी नाही. आरोग्य विभागाने 4 महिन्यापूर्वी ऑक्टोबर 15 पाण्याची तपासणी केली. पाणी दूषित असल्याचे संबंधित यंत्रणेला कळवले. सुधारणा नाही. लोक तेच पिण्यासाठी वापरत आहेत. लहान बाळ आजारी पडत आहेत. ह्या लोकांचा प्रश्न कोण सोडवणार? तसा प्रयोगशाळेकडून अहवाल अयोग्य झालेला आहे. पिण्यास पाणी अयोग्य आहे असा अहवाल आलेला आहे. आपण त्या बाबतीमध्ये संबंधित सरपंच आपल्या यांना ग्रामसेवकांना कळवलेलं आहे. गावठाणात नागरी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी नर्मदा विकास विभागाची, परंतु त्या पूर्ण न करता जिल्हा परिषदकडे वर्ग केला. परंतु जिल्हा परिषद म्हणते ही वसाहत आमच्याकडे नाही, म्हणून गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले, प्रश्न सोडवण्याची मागणी केली. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करतो की माझ्या समुदायाला स्वच्छ पिण्यालायक आरोग्यदायक पाणी मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना फोन करून दबा आणावा. त्यांचा फोन नंबर आहे 0 25 64 22 1001. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय गंगानगर सरदार सरोवर विस्थापनाची वसाहत तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इंडिया नेटसाठी.